सर्व व्यासपीठ, सर्व धर्माचे, सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी मौलानाजी जे बोलले, आज संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये खाडाफोड करण्याचं षडयंत्र आजचं सरकार शहा मोदी हे करत आहे. शहा मोदीच्या या खोडसाळपणामुळे आपण सर्व धर्माचे लोक इथे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरलेले आहेत. मित्रांनो, आज देशामध्ये गेली 15 दिवसापासून सर्व धर्माचे लोक ही लढाई फक्त मुस्लिम धर्माची नसून सर्व धर्माची लढाई ही आहे. कारण आज देशामध्ये NRC CAA या संदर्भामध्ये आज सर्वांची लढाई आहे. एकीकडे गेली 15 दिवसाखाले आपल्या आया बहिणी माता भगिनी यांच्यावर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळलं जातं, अशा लोकांच्या क्रूर हत्याकारी आरोपींच्या विरोधामध्ये संपूर्ण देश पेटलेला होता. संपूर्ण देशाची मागणी अशी होती की अशा आरोपींना पेशत बसण्यापेक्षा तात्काळ त्यांना सजा द्यावी. ही मागणी चालू असतानाच शहा मोदींना हे खोडसाळपणा करून हे NRC CAA काढून नागरिकत्व दाखल करण्याचं षडयंत्र या शहा मोदीने केलेलं आहे. मित्र हो, आज देश आर्थिक परिस्थितीमध्ये जगाच्या तुलनेमध्ये त्या खालच्या थरावर जात आहे. मागील अनेक दिवसापासून वर्षांपासून बेरोजगारी वाढलेली आहे, नौकर वर्ग कपात होत आहे. आज मागे खाजगी करणारे उद्योग धंदे बंद पडलेले आहेत, लाखो लोक बेरोजगार होत आहेत. आज अशा परिस्थितीमध्ये मागील काही काळामध्ये GST लागू केली. GST चा मार आम्हा सर्व गोरगरिबांना मध्यम वर्गाला लागू आहे. आज त्याचं भोगत आहोत आपण सर्वजण लागू केल्यापासून ते आजपर्यंत. श्रीमंतांना काही देणं घेणं नाही, परंतु आज आपल्या खिशातला पैसा जात आहे. त्याचबरोबर या मोदी शहानं नोटबंदीचा प्रकार करून ठेवला देशामध्ये. नोटबंदीमुळे आज गोरगरीब फक्त आणि फक्त गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना त्रास झाला. श्रीमंत लोकांनी पाठीमागच्या दाराने काळा पैसा आपला व्हाईट करून घेतला. कुठे गेला ते 50 दिवसामध्ये काळा पैसा आपल्या देशामध्ये येईल आणि काळा पैसा जमा करणाऱ्या लोकांना जेलमध्ये घालण्यात येईल अशा मोदीचा कुठे गेला. त्याचबरोबर आज हिंदुस्थानामध्ये या भारत देशामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये किंवा तत्वाची बाब म्हणून 3 तलाक काढलं गेलं, परंतु 3 तलाकाने आपल्या देशाच्या हिंदुस्थानाच्या मुस्लिम भाईनं त्याला स्वीकारलं. तरी देखील आज नागरिकत्व आज आपल्या दाखल करण्याचं हे षडयंत्र केलेलं आहे. मित्र, ज्या लोकांनी इथे या सहभाग झाले नाही त्यांना सुद्धा माझा आवर्जून सांगणं आहे, फक्त सहभाग झालेल्या लोकांनाच नागरिकत्वाचं कागदपत्र दाखल करायचं नसून सर्वांना भारत देशाच्या 130 करोड लोकांना दाखल करायचं. ही बाब जरूर बोलत ठेवावी. देशामध्ये आज नगरपालिका, लोकसभा, ग्रामपंचायत कुठल्याही कारणाचं आपण मतदान करण्यासाठी आपल्याला ओळखपत्र दिलं जातं. फोटो एकाचा, नाव एकाचं. आज कुठलेही जनगणना करताना असो किंवा कुठलेही काम करत असताना वेळोवेळी आपल्याला महिने महिने आपल्याला त्या तहसील कार्यालयाचे शासनाचे दार खेटारे मारावे लागतात. आज तुमच्याकडे आज भारत देशामध्ये वावरणारा मुस्लिम समाज नसून गोरगरीब असो, शेतकरी असो, त्या जंगलमध्ये काम करणारा आदिवासी असो किंवा जंगलमध्ये पिडत असलेले वर्कर असो, त्या माणसाला सुद्धा हे कागदपत्र दाखल करावं लागणार आहे. मित्र, ही बाब जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात घ्यावं. फक्त हे मुस्लिम समाजाच्याच लोकांना नसून संपूर्ण देशाच्या प्रत्येक माणसाला माझं स्वतःचं कार्ड, मला माहिती आहे माझ्याकडे कार्ड आहे, रॅशन कार्ड आहे,
माझ्याकडे जमीन दस्तऐवज आहेत, माझ्याकडे घर आहे, परंतु मित्र हो डोक्यातून काढून टाका, तुमच्या आजोबाचं पंजोबाचे कागद दाखवा लागणार आहेत, परत नाही तर ते तुम्हाला मिळणार आहे, ध्यानात ठेवा। म्हणून मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, जी लोक बीजेपीच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा समर्थनामध्ये मोर्चे काढत आहेत देशामध्ये, परंतु मित्र त्यांची मजबुरी आहे, ज्या पक्षामध्ये ते काम करतात ते पद भोगतात त्यांना नाही ला त्यांना समर्थन म्हणून द्यावं लागतं। मला एकच सांगायचं आहे देशामधल्या सर्व पक्षीय लोकांना नागरिकांना, ही लढाई संपूर्ण 130 करोड लोकांची आहे हे फक्त जाणून ठेवावं, कारण का प्रत्येकाला महिन्याने महिने आपल्याला या कार्यालयाच्या पेशीमध्ये फिरावं लागणार आहे की मी या भारत देशाच्या हिंदुस्थानाचा नागरिक आहे म्हणून दाखल करावं लागणार आहे, तर तुमचे हे पेशा संपतील अन्यथा संपणार नाही। म्हणून बाकी सर्व लोकांना हिंदुस्थानाच्या आपल्या बिलोली शहराच्या तालुक्यातल्या जिल्ह्याच्या संपूर्ण लोकांना माझं आव्हान आहे, हे फक्त फक्त आणि फक्त एकाच जातीचं नसून लढाई देशातल्या गल्लीबोळीतल्या प्रत्येक जातीची लढाई आहे, त्यांनी जाणीवपूर्वक लक्षात घ्यावायचा अभ्यास करावा। आज देशातल्या कुठल्याही घटकाला बाहेर देशामध्ये काढू शकत नाही। मित्र आज आपल्याला नागरिकत्व सादर करत असताना आपल्याला खिशातील पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये जाणार आहेत, तुम्हाचे पैसे जाणार आहेत, श्रीमंतांचे पैसे जाणार नाहीत, हे सगळं षडयंत्र या ओदिशाचं आहे।